knows till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. उनके लाल महल पर छापे मारकर उनके छक्के चुरा लिए। ये तो तकदीर के सिकंदर थे, जान बच गई लेकिन तीन उंगलियां बुनी पड़ी। ये सूरत की खूबसूरत इनाम खान बहादुर, जब शिवाजी राजा सूरत आए तो सूरत छोड़कर तुम दबा के भाग गए। ये आपसी फौलाद खान जिनके हथेली पे शिवाजी राजा मिठाई धरकर आगरा के कई खानों से फरार हो गए, सारे मनसूबों को खाक में ला दिया। इसी फौलाद खान ने बेतालाब मैदान छोड़कर भागने वाले कर्तव्य खान, मुनार खान, दुर्राज खान, सारे तमाम राजपूत, बुंदेल, पठान, मुगल, हफ्सी, खजा की जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी मिला दी। ये क्यों पाती है हाजिर शिवाजी को, आपको मालूम है सिदादे, आप कभी ये शायद समझ नहीं पाओगे, क्योंकि इश्क मोहब्बत गिरफ्तार, नाच गाना और शराब, आप लोग बहादुर शिवाजी राजा कभी समझ नहीं पाओगे। शिवाजी राजा ने मजबूत किले बनवाए और मजबूत जमीन के लोग तैयार किए, वो कभी थकते नहीं, रुकते नहीं, झुकते नहीं और कभी रुकते नहीं। शिवाजी खौफ में मकरूर है, मक्का दगाबाज है, लेकिन उनका चाल चलन बिल्कुल दूध की तरह साफ है और सूरज की तरह चमकदार है। ये हमें दुश्मन मिला, ये है शिवा जैसा। आखिर भी तुम तीन से समझो, पहिला सिराय अंदर भर झाला, आता दिवा पाहिजे या देशाला पुन्हा जाऊनचा शिवा पाहिजे, घासले शिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि मराठे शिवाय नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या काळची मराठे आताची मराठी।
त्या काळचे मराठे लवकर उठे लढायला सुटे, ढाल तुटे तलवार तुटले की पिंचला भेटे, आणि आताचे काही मराठे उशिरा उठे, दारूचा डाव सुटे लिवर फुटे पण दारू सुटे. आपली महत्वाची माझी संपते. जय जय महाराष्ट्र. समाधी मंदिर तुमच्या राजा. तुम्ही बोला की मुलाचे शब्द अम्मास बक्षीस काही नको. शिवरायाने आग्रह केला की तुम्हाला ते बक्षीस घ्यावं लागेल म्हणून एका पायरीवरती आपलं स्वतःचं नाव कोरलं. सेवेचे ठाई तत्पर हिरो शिंदुळकर राजा, मी तुमच्या चरणाखाली पायाच्या धुलीखाली राहण्यास तयार आहोत. अशी त्या आर्किटेक्टची उदाहरण बघा. पाठीमागचे जे गोल घुमट आहे, छत्रपतींची समाधी आहे, समाधीचा शोध लावला महात्मा ज्योतिबा फुले. 1926 मध्ये महाराजांची समाधी त्या ठिकाणी बांधलेली आहे आणि समाधीच्या पाठीमागे विश्वासू वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे. आज महाराष्ट्रामध्ये वाघ्याविषयी खूप वादंग चालू आहे. वाघ्या होता की नव्हता, वाघ्याला काढून फेकलो सोडलेला आहे आणि त्याच्या संरक्षणासाठी 6 पोलीस सिक्युरिटी गार्ड आज त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे. उत्तरखंडातून कविभूषण गडावर गेले होते. कविभूषणाने महाराजांव्यतिरिक्त 350 लेख लिहिले आणि 350 लेखाचा पहिला लेख होता, आज आपण तो ब्रिज भाषेमध्ये ऐकला असेल, स्टार प्रवाहती राजा शिव छत्रपती काय मालिका लागायची आणि मालिकेचा जो टायटल होता, टायटल असा होता की इंद्र जुमी जुंब पर बाडव स्वांब पर रावण सदंब पर रघुकुल राजे पवनबारी महापर शंभुराती महापर जोशस्त्र महापर रामदूज राजे रामदूज राजे बावंड तुंड पर चिताम तुंड पर जैसे मुगराजे जैसे मुगराजे तेज तम हंस पर कर्ण चुनी कंस पर त्यमलंच वंश पर शेर शिवराजे काव्य त्या कविभूषण त्या मंदिरामध्ये 17 वेळा ऐकलं होतं. आणि मी माझ्या प्रत्येक गुरुला शेवटचे 3 शेर सांगत असतो. पहिला शेर असा होता की घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला आणि शिवचरित्रा स्वार्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. दुसरा शेर असा होता की अंधार पडला पाहता दिवा पाहिजे आणि आजच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवपा पाहिजे. आणि तिसरा शेर असा होता की तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात, महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवरायांना विसरेल तिला हिजड्याची जात म्हणतात. मुला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. गडाचा अतिमहत्वाचा परिसर झाला दर्शन. संगोजी कटकर मला खाली उतरू द्या, माझा 6 महिन्याचा बाळ खाली आहे. संगोजी कटकर म्हटले महाराजांची आज्ञा असली तरच तुला सोडून द्या, सोडणार नाही तुझी राहणे पिण्याची सोय वरती करतो, खाण्याची सोय वरती करतो, तुला खाली सोडणार नाही. हिरा हिराच्या डोळ्यासमोर बाल दिसायला लागला, तिला काय सैन पडू नाही लागलं. मग 12 शेकरा झगड फिरली, तिला शेवटी कडा दिसला रोबेच्या पश्चिमे साईडला. खाली उतरली, कशी उतरली बघा, तिचं बाळ रडू लागलं. तशी तशी तिच्या डोळ्यासमोर बाल दिसायला लागलं. मग खाली उतरली, सगळं झाली, महाराजांना आज्ञा. महाराजांना बातमी कळली की महाराज जी महाराज श्री श्री गडावरती दूध घालते अजून खाली गेली नाही. महाराजांनी तिच्या घर दोन मावळे पटवले, तिच्या घर दोन मावळे गेलेले त्याला पालखीमध्ये बसून आणली. भरलेल्या दरबारात सरचल देऊन सलमानित केलं. ते बाळाला म्हटले महाराज वा भादराव कि वा भादराव या चायचं दूध पी आणि आमच्या स्वराज्यामध्ये सामील हो. हिरगड खुश झाली. हिराला महाराज म्हटले हे कण तू आता येतून उतरू शकशील का? नाही महाराज, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर बाल दिसत होतं, आता मला खाली दरी दिसते. आताची माता काय बोलली असती? आताची माता बोलली असती दुसरा सला फोन लावून की हॅलो माझे घर तानाब आला आहे, फ्रीजमध्ये दूध आहे, ते बाळाला घेऊन 5 मी उद्या सकाळी खाली येतो असे म्हटले असते. आणि काय शेर म्हटलेलं आहे राख म्हणून घेऊन. तांदूळ तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात की तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. त्या महाराष्ट्रात राहून जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना विसरेल त्याला खरोखर पूर्णपणे हिजड्याची जात म्हणतात, हिजड्याची जात म्हणतात. बघा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. सई स्वैरा सगुणा सकवार काशीबाई बुधळाबाई लक्ष्मीनी गुणवंता अशा 8 राण्या. या 8 राण्या त्या काळातल्या सरदार घराण्यातल्या मुलिया. निंबाळकर विचारे मोहिते इंगळे गायकवाड जाधव पालकर अशा सरदारांच्या मुली. आता हे सरदार सरदारकी करायचे कोठे तो कोणी अहमदनगरच्या निजामशाहच्या दरबारात, सरदारकी करायचं तो कोण विजापूरच्या आदिलशाहच्या दरबारात. त्याच्या मुलीशी लग्न केल्यामुळे
तो सरदारहून आपल्याला मिळेल. ऐकता ना तुम्ही सगळे? त्याच्या मुलीशी लग्न तो सरदारहून आपल्याला मिळेल. तसं झालं नाही तर तो कमीत कमी आपल्या विरोधात तरी जाणार नाही ना. म्हणून महाराजांनी आठ राणे केलं. समजलं का बाळांनो? महाराजांनी आठ राणे समजलं. सरदार जोडण्यासाठी महाराजांनी आठ राणे केले. ठीक आहे, सरदार जोडण्यासाठी महाराजांनी आठ राणे केलं. सर, हे महाराजांचं त्या काळचं राजकारण होतं. पण मी तर सांगतो, गडावरती सहा दालनं म्हणजे सहा राण्यांसाठी सहा महलाचे भाग. दोन राण्या कोणीकडे राहत होत्या? तर एका राणीचं निधन महाराज गडावरती राहायला येण्यापूर्वीच राजगडावर झालं. सर, सईबाई आधीच गेल्या आणि बुधळाबाई या जिजामातेच्या सेवेसाठी रायगडच्या पायथ्याशी पाचड मुक्कामी राहत होत्या. सहा राण्या रायगडावरती राहत होत्याच म्हणून ते सहा राण्यांसाठी सहा महलाचे भाग, त्यापैकी हा एका राणीचा एक महल. आता तुम्ही म्हणाल, काका कोणती राणी कुठे राहत होती ते काय सांगू शकणार नाही. या राणीवाशीच्या पाठीमागच्या बाजूला तिकडे बाथरूमची व्यवस्था आहे. सर, आपण आधुनिक पद्धतीची टॉयलेटची भांडी वापरतो ना, 350-400 वर्षापूर्वी तेच टॉयलेटचं भांडं दगडाचं होतं. म्हणजे आता जरी आपण वापरत असलो तरी नवळ नाही. महाराजांच्या काळामध्ये टॉयलेटची भांडी होती. हेच भांडं इंग्रज आपल्याकडून पाहून गेले, थोडंसं मॉडिफाय केलं, जास्त किमतीत माघारी आपल्याला दिलेलं आहे. 350 वर्षापूर्वी आपल्याकडे टॉयलेट होते. सर, टॉयलेट हे स्थापत्यशास्त्राचं उत्तम उदाहरण. बाळून परत येताना परतीचा मार्ग हाच आहे. तेव्हा सर, इथल्या अवश्य टॉयलेटची रचना दाखवा. आता आपण सध्या पुढचा भाग पाहण्यासाठी जाऊ.